मंत्र्यांची मागणी केलेली होती, मात्र ती फाईल तिकडे प्रलंबित. सोनाऱ्यानंच कान टोचले, कारण महिला आयोगाचं सदस्य पथक दिल्लीवरनं आल्यानंतर राज्यामध्ये महिला आयोग का गठित केला नाही आणि 2 वर्ष दिरंगाई होत असल्यामुळं सरकारच्या संवेदना महिलांच्या प्रती काय आहेत हे दिसतं हे महिला आयोग केंद्राच्या पथकानं सांगितलं. आणि त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं सांगतोय की सरकार महिलांच्या बाबतीत संवेदनाहीन आहे. केवळ आम्ही सांगत नाही तर सत्ताधारी पक्षातल्या महिला मंत्री याही त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही फाईल पाठवतोय परंतु मंजूर होत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारला महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नांबाबतीत वेळ नाही. सरकार त्या ठिकाणी सत्ता टिकवण्यातच मशगूल आहे, परंतु ज्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर सरकार आहे किंबहुना महिला भगिनी ज्या महत्वाचं एक भाग या राज्यातला आहे त्या महिला जर अशा वाऱ्यावर असतील सुरक्षिततेच्या संदर्भात तर त्या सरकारच्या अस्तित्वाला तरी काय उपयोग, असं माझं स्पष्ट म्हणणं.